सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई, 550,000 गुटखा सहित एक वाहन व दोन आरोपींना घेतले ताब्यात. एक मिनिट, थोडा आम्हाला फाईल पुढे जास्त लागत. चालू नाही आहे, बंद का? हा करायचं करा, करतानाच विड्या भक्तांचा वगैरे घेतला नाही. पाठवतो की नाही? चांगली घेतो. खाल्ल्यावर तुझे अँगल बरोबर नसत. आज सकाळी सदर बाजार डीबी पथकाला माहिती मिळाली होती की गुटख्याची वाहतूक होणार आहे. त्या आधारावर आपले डीबीचे आवारे, सरतापे, बर आणि गायकवाड, बडोरे आणि गायकवाड असे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना एक संशयित वाहन त्यांना दिसले. मग त्या सत्रपुट रोडने जात असताना ते वाहन दिसल्यानंतर त्यांचा थांबण्यास इशारा केला असता तो परत पुढे लेप्रसी कॉलनीकडे वाहन वळवले. त्यावरून परत संशय वाढला आणि झालो एक कार आहे, त्या कारमध्ये जाऊन पाहणी केली असता दोन इसम आहेत. ते यात एक जुनेद बागवा आणि एक शेख म्हणून आहेत. आणि त्या लोकांना विचारपूस करता किंवा गाडीची झडती घेतली तर त्याच्यामध्ये जवळपास 15 बॅग गुटखा, हाय गुटखा असं मिळून आला. एका बॅगमध्ये जवळपास 65 ते 70 पुढे आहेत. अशा रीतीनं सदरचं कारवाई करण्यात आलेली आहे आणि कारवाई करून पोलीस आणल्यानंतर फूड अँड ड्रग यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्याकडून संबंधित याच्यावर कारवाईची फिर्याद वगैरे होती आणि त्याप्रमाणे पोलिसांना गुन्हा दाखल होणार आहे. सध्या फूड अँड ड्रगचे लोक कारवाई करत आहेत. एकूण किती मुद्दे मला आपण हस्तगत केला? 15 बॅग आहेत. त्याप्रमाणे आता फूड अँड ड्रगची कंप्लेंट नोंद देतील, त्याप्रमाणे कारवाई होईल. आणखी काय निष्पन्न होण्याची? आरोपी सध्या निष्पन्न आहे, बाकी दाखल झाल्यानंतर पुढं संबंधित आरोपीचा कडी चौकशी करून कुठून आणला काय आणला याबाबतची माहिती घेणं चालू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना काय फीस वगैरे मिळाली नाही? आणखी आरोपी ताब्यात आहेत, त्याबाबत फूड अँड ड्रगची FIR दाखल झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल.